हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत फ्रेश फ्रूट केक. चला तर मग केक बनवायला सुरुवात करूयात. माझ्याजवळ हा 1 किलोचा व्हिपिंग क्रीमचा बॉक्स आहे. यातील आपल्याला 1/2 किलो व्हिपिंग क्रीम वापरायची आहे. या 1/2 किलो स्पॉन्जसाठी या 1/2 किलोच्या स्पॉन्जसाठी आपल्याला घ्यायचं आहे या 240 ml कपमधून 1 कप व्हिपिंग क्रीम. तुमच्याकडे जर 250 ml कप असेल तर त्याने तुम्ही 1 कप भरून व्हिपिंग क्रीम घेऊ शकता. इथे मी मार्केट स्टाईल रेडी प्रीमिक्स वापरून तयार करून घेतलेला व्हॅनिला स्पॉन्ज घेतलाय. हा प्रॉपर पद्धतीने कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लेअर्स कट करण्यासाठी अशा पद्धतीने नाईफने मार्क करून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने धागा टाकून धागा दोन्ही हातामध्ये क्रॉस पकडून आपल्याला अलगद खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असा लेअर कट झालाय आणि या केकला खूप छान अशी जाळी फुटलेली आहे. हे मार्केटसारखं प्रीमिक्स मी घरी बनवलंय. याचा माझा ऑनलाईन क्लास आहे. हे कोणत्याही ब्रँडचं प्रीमिक्स नाही आहे. 1/2 किलोच्या स्पॉन्जमध्ये एकच लेअर कट होतो. तुम्ही 2 लेअर कट करू शकता पण ते थोडे पातळ होतील. 1/2 किलोच्या स्पॉन्जसाठी 1/2 किलो व्हिपिंग क्रीम वापरायची आहे. इथेही मी 240 ml कपने 1 कप भरून व्हिपिंग क्रीम घेतली आहे. तुमच्याकडे जर 250 ml कप असेल तर तुम्ही त्याने 1 कप भरून व्हिपिंग क्रीम घेऊ शकता. आता ही क्रीम छान फेटून मी रेडी करते. आता आपण केकसाठी लागणारा फिलिंग तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक अर्ध ॲप्पल बारीक चॉप करून घेतलंय. त्याला मी या तयार फेटून घेतलेल्या व्हिपिंग क्रीममध्ये ॲड करते. यातच आता आपल्याला ॲड करायचं आहे 3 ते 4 ड्रॉप मिक्स फ्रूट इसेन्स. आता यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे मिक्स फ्रूट क्रश. मी यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून एवढा मिक्स फ्रूट क्रश ऍड करते. तुमच्याकडे जर वेगवेगळ्या फ्रूटचा क्रश असेल तर तुम्ही तोही ऍड करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. क्रश जर तुम्ही जास्त वापरला तर क्रीम पातळ होण्याची शक्यता असते. इथे मी हा एक केक बोर्ड घेतलाय. त्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि यावर आता आपल्याला केकचा लेअर ठेवायचा आहे. जो केकचा सर्वात पहिला लेअर होता तो मी इथे ठेवतेय. या लेअरला आपल्याला अशा पद्धतीने उलटा करून ठेवायचा आहे. आता हा स्पॉन्ज आपल्याला सोक करायचा आहे. त्यासाठी इथे मी हे साधं पाणी घेतलंय. तुम्ही याऐवजी शुगर सिरपही वापरू शकता. शुगर सिरप जे आहे ते 1/2 kg स्पॉन्जसाठी अप्रॉक्सिमेट 200 ml एवढं लागतं. हा माझ्याजवळ 200 ml कप आहे आणि 1/2 kg स्पॉन्जसाठी लागणार आहे 200 ml अर्ध म्हणजे 100 ml. या प्रमाणामध्ये 1 ते 2 टेबलस्पून कमी जास्त होऊ शकतं कारण ते प्रत्येक स्पॉन्जवर डिपेंड आहे. आता या 1/2 kg स्पॉन्जसाठी इथे मी घेतलंय 100 ml साधं पाणी. आता अशा पद्धतीने हा स्पॉन्ज आपल्याला सोक करून घ्यायचा आहे. तुम्हाला साधं पाणी वापरायचं आहे की शुगर सिरप वापरायचं आहे हे तुम्ही वापरत असलेल्या स्पॉन्जवर डिपेंड आहे. स्पॉन्ज किती गोडीला जास्त आहे आणि किती कमी आहे. स्पॉन्ज जर गोडीसाठी कमी असेल तर तुम्ही शुगर सिरप वापरू शकता. या केकमध्ये मी रिंगचा वापर करून याला फिनिशिंग करते. त्यासाठी मी केकच्या साईजची रिंग घेतली आहे. यावर आता आपल्याला जे आपण रेडी करून ठेवलेलं फिलिंग आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने हे जे फिलिंग आहे ते आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. यावर मी आता थोडासा मिक्स फ्रूट क्रश टाकते. यालाही आपल्याला स्पॅच्युलाच्या साह्याने या लेअरवर अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता केकचा हा जो खालचा लेअर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने या केकवर ठेवायचा आहे. याचा बटर पेपर काढून घ्यायचा आणि यालाही आपल्याला अशा पद्धतीने सोक करून घ्यायचा आहे. आता सावकाश अलगद हाताने ही केक रिंग काढून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता केकला किती छान फिनिशिंग आलंय. आता मी केकच्या वर पाइपिंग बॅगमध्ये भरून ही क्रीम लावून घेते. एका पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून त्याला कट लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ती क्रीम आपल्याला केकवर लावून घ्यायची आहे. या केकला साईडनेही क्रीमने कव्हर करून घ्यायचं. पॅलेट नाईफने आपल्याला जी क्रीम आपण लावली आहे त्याला असं लेवल करून घ्यायचं आणि आता स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला केकला साईडने फिनिशिंग करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा खाली क्रीम आहे त्याला अशा पद्धतीने टिश्यू पेपरने साफ करून घ्यायचं आणि वरची जी एक्स्ट्रा क्रीम आहे त्याला पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने आत पुश करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे केकला मी फिनिशिंग करून घेतलंय. तुम्ही हा केक 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवू शकता सेट होण्यासाठी.
आता यावर मी कोम इफेक्ट देते, त्यासाठी मी ते झिकझॅक स्क्रॅपर जो आहे तो घेतलाय. स्क्रॅपर अशा पद्धतीने पकडून स्क्रॅपरच्या विरुद्ध दिशेने टर्निंग टेबल फिरून आपल्याला याला कोम इफेक्ट द्यायचा आहे. या केकला मी फ्रेश फ्रूटने डेकोरेट करणार आहे, त्यासाठी इथे मी काही फ्रूट्स घेतलेत. इथे मी एक ऑरेंज घेतलंय. ऑरेंजचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आहेत. जे ऑरेंजचे गोल स्लाइस बनवून घेतलेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी हे दोन पार्ट मध्ये डिवाइड केले. तुम्ही याला कैचीच्या मदतीने सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकता. आता आपण किवी सुद्धा कट करून घेऊयात. किवीचा जो साईडचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि मधून दोन भाग करून या किवीचेही आपल्याला बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आहेत. किवीचा जो मधला पार्ट आहे तोही मी इथे काढून घेतलाय आणि मी याचे आता असे बारीक बारीक स्लाइस करते. स्ट्रॉबेरी सुद्धा कट करून इथे मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करून घेते. अशाच पद्धतीने ऍपलही आपल्याला कट करून त्याचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत. आता जे आपण फ्रूटचे स्लाइस करून घेतले होते त्यांना आपण केकवर अरेंज करून केकला डेकोरेट करून घेणार आहोत. जे ऑरेंजचे स्लाइस आहेत ते मी केकच्या संपूर्ण साईडला लावून घेते. ऑरेंजचे जे स्लाइस आहे ते संपूर्ण केकला मी अशा पद्धतीने लावून घेतलेत. आता आपण जे ऍपलचे स्लाइस आहेत ते अशा पद्धतीने केकवर ओव्हरलॅप करून अरेंज करून घेऊयात. केकच्या कडेने मी थोडीशी जागा सोडली आहे कारण तिथे मला बॉर्डर करायची आहे. अशाच पद्धतीने किवीचेही स्लाइस थोडेसे ओव्हरलॅप करून आपल्याला केकवर अरेंज करून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण केकसाठी फ्रेश फ्रूट वापरतो त्यावेळी कट केलेल्या फ्रूट्सवर आपल्याला थोडंसं न्यूट्रल जेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे जे फ्रूट्स आहेत ते फ्रेश राहतात. किवीचे स्लाइस अरेंज करून झाल्यानंतर मी आता जे स्ट्रॉबेरी आहेत ते अशा पद्धतीने केकवर संपूर्ण लावून घेते. आता केकच्या मधोमध मी थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून घेते आणि डाळिंबाचा एक एक दाणा मी केकच्या साईडलाही अशा पद्धतीने लावून घेते. सर्व फ्रेश फ्रूट मी केकवर अरेंज करून घेतलेत. आता केकला वरून बॉर्डर करायची आहे, त्यासाठी पायपिंग बॅगमध्ये मी व्हिपिंग क्रीम भरून घेतली आहे आणि इथे मी नूर 12 नंबरचा नोझल वापरलाय. या नोझलने शिंपल्याची डिझाईन तयार होते. याला अशा पद्धतीने पकडून आपल्याला ओव्हरलॅप करत ही बॉर्डर आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी केकच्या खाली ही बॉर्डर बनवून घेते. पायपिंग बॅगला मागे पुढे करत आपल्याला ही बॉर्डर अशा पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायची आहे. फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा आपला एगलेस फ्रेश फ्रूट केक तयार आहे. पुढेही मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स आणि फ्लेवर्स घेऊन येणार आहे. तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.